दादा आगामी महापालिका निवडणूक अवघ्या 4 महिन्यांवरती आलेल्या आहेत आणि महापालिकेत 2017 मध्ये भाजपची एकत्र सत्ता होती. पुढच्या महापालिका निवडणुकीला राष्ट्रवादीचा अजेंडा काय असणार आहे? येणाऱ्या 3.5 महिन्यावर पुढे महापालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे. 2007 ते 2017 या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या महानगरपालिकेत होती. निश्चित मागच्या 5 वर्षांमध्ये शहर म्हणून खूप चुका झालेल्या आहेत. या शहराची ओळख भ्रष्टाचाराने बरबटलेली महानगरपालिका म्हणूनच झालेली आहे. ज्या पुणेकरांनी तब्बल 98 नगरसेवक भाजपचे निवडून दिले त्या पुणेकरांचा भ्रमनिराश निश्चित झालेला आहे. आज ज्या काही पुण्यात त्या काही योजना चालू आहेत त्या मग 24/7 पाण्याची योजना असेल, त्याचबरोबर स्मार्ट सिटी असेल, किंबहुना पुण्याची मेट्रो असेल, ही सगळी कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकाळात चालू झालेली आहेत. मी पुण्याचा महापौर असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या महापालिकेत असताना ही कामकाज चालू झालेली. त्याच्यामुळं हे क्रेडिट हे भाजपचं नाही, पण त्याचबरोबर ह्या भाजपनेच या शहरामध्ये जो काय नागरिकांचा संवाद, लोकप्रतिनिधींचा संवाद आहे तो संपून टाकलेला आहे. आणि म्हणूनच येणारी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज आहे. मला या गोष्टीचा ठाम विश्वास आहे की पुणेकर यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच हातात या सगळ्या कामकाजाची सूत्रे देतील. पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच असेल. आघाडी करायची, महाविकास आघाडी करायची या संदर्भातला निर्णय हा निश्चित पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर होईल. तो निर्णय जो होईल तो निश्चित कार्यकर्ता म्हणून आम्ही स्वीकारू. पण त्याचबरोबर आज स्वबळावर पुणे महापालिका जिंकण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पूर्ण जय्य तयारी आहे. आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीने चुकलेलं भाजप, चुकलेलं धोरण आणि एकूणच त्या ठिकाणी नगरसेवकांना आपल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचं कर्तृत्व करून दाखवता आलेलं नाही, त्या सगळ्या गोष्टी पुणेकरांनी आज मनावर घेतलेल्या आहेत. भाजपने केलेल्या चुका, 2007 ते 2017 आम्ही केलेली कामं, त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुणेकरांसाठी आम्ही काय करू इच्छितो ते राज्य सरकारच्या माध्यमातून असो किंवा उद्या पुण्याचा महापौर झाल्यानंतर पुणेकरांच्या स्वतःच्या हक्काची सत्ताधारी म्हणून जे आम्ही कामकाज करू ती कामं आम्ही निश्चित पुणेकरांच्या समोर मांडणार आहोत. तो अजेंडा पुणेकरांसमोर नेणार आहोत. पण त्याचबरोबर बीजेपीने केलेल्या चुका ह्यासुद्धा पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये पुणेकरांसमोर ठेवल्या जातील. अशा प्रकारचे आगळं वेगळं प्लॅनिंग, अशा प्रकारचे एक सुनियोजित आराखडा हा आमच्याकडून करण्यात आलेला आहे. दादा, नुकत्याच झालेल्या पंचायत समजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश आले आणि पुण्यातही महाविकास आघाडी व्हावी अशी तुमच्या तिन्ही पक्षांची इच्छा आहे, पण ही चर्चा कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते? आणि याच्यात दोन्ही म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसचे मध्ये की सन्मानाने जागा वाटप व्हावं? एक नक्कीच आहे, कुठल्याही राजकीय पक्षाला वाटत असं की माझ्या पक्षाचा महापौर व्हावा किंवा मला जर आघाडी करायची तर मला त्या संदर्भात झुकतं माप मिळावं किंवा माझा सन्मानपूर्वकच विचार करावा. ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाची ती भूमिका असेल. पण एक नक्की आहे की कुठली निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची असते. त्या संदर्भामध्ये आकड्यांची मोडतोड होत असताना आपलं अस्तित्व संपणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. पण ते घेत असताना मागच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं एकूणच चित्र काय होतं, आपल्या पक्षाचं एकूणच त्या त्या शहरांमधला किंवा पुणे शहरासारख्या ठिकाणी आपण आकड्यांमध्ये कुठं होतो याचं आत्मचिंतन माझ्यासहित सगळ्यांनी करावं. पण हे होत असताना आज भाजपला बाजूला ठेवायचं किंवा भ्रष्टाचारी भाजप या महापालिकेतून बाहेर काढायची ह्या याच्यासाठीच आमची प्राथमिकता आहे. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये निर्णय घेतील. पण प्रत्येक निवडणुकीला जे शेवटच्या दिवसापर्यंत ताणलं जातं किंवा निवडणुकीच्या फॉर्म सबमिशनच्या अगदी 2-5 दिवस अगोदरपर्यंत आघाडीची चर्चा करणे, उमेदवार ठरवणे हा जो काही थोडा सावळा गोंधळ चालतो तो यावेळेस होणार नाही. महापालिकेची येणारी निवडणूक ही आमच्या दृष्टीने सर्वार्थाने खूप वेगळी आहे, पुणेकरांचं भवितव्य ठरवणारी आहे. म्हणून काही करून दिवाळीच्या आसपास साधारणतः पुढच्या नोव्हेंबर म्हणजे येणाऱ्या नोव्हेंबरच्या एंडपर्यंत आजपासून 1-30 दिवसामध्ये आघाडी करायची किंवा नाही करायची, आघाडी करायची असेल तर आम्ही कुठल्या जागेवर लढणार आहोत, ते कुठल्या जागेवर लढणार आहेत, आमचे उमेदवार कोण असतील आणि अगदी थेट त्या उमेदवारांना स्पष्ट सूचना किंवा काम चालू करण्याच्या थेट सूचना देण्याचं काम हे पुढच्या महिना अखेरपर्यंत नक्की केलं जाईल. आता 2017 मध्ये सर्वाधिक गळती राष्ट्रवादी लागली होती, आउटगोईंग राष्ट्रवादी सुरू होतं असं चित्र होतं या निवडणुकीला राष्ट्रवादीमध्ये आता? नाही, असं बिलकुल नाही. या ठिकाणी माझे त्यावेळेस 53 नगरसेवक होते. आम्ही एवढी तथाकथित मोदी लाट, पैशाचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर झालेला असून सुद्धा आम्ही 41 वर आलो, 12 जागा आमच्या कमी झाल्या. निश्चित 12 जागा कमी होणंसुद्धा ही मोठी गोष्ट आहे. पण एकूणच काँग्रेस 27 वर होती जी 9 वर आली, त्या ठिकाणी मनसे ही तब्बल 29 जागेवर होती ती 2 जागेवर आली. एवढं वाईट चित्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं झालं नाही. पण एक नक्की आहे की आमचे 6 ते 7 विद्यमान नगरसेवक यांनी पक्ष बदलला, त्याचा फटकासुद्धा नक्कीच बसला. पण आपण काँग्रेस आणि मनसेकडे जर पाहिलं तर तब्बल 12-12, 15-15, 20-20 नगरसेवक त्यांचे सोडून गेले किंवा त्यांच्या नगरसेवकांचं धाकड दपशाने किंवा प्रेशराईज करून त्यांना पक्षांतर केलं गेलं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय चुकलेले असेल, ज्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला असेल, या ही सगळी मंडळी वेळीच जागेवर येतील असा माझा ठाम विश्वास आहे. पण या माध्यमातून यावेळेस
कुठल्या प्रकारची चूक होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ. चूक ही फक्त पक्षांतर किंवा कुठेतरी आघाडी करणे किंवा उमेदवार ठरवणे या संदर्भातला डिले असेल त्या चुकीला यावेळेस माफी नसणार आहे. त्याच्यामुळे योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ते नियोजन आपल्याला येणाऱ्या काही दिवसात नक्की दिसेल. थँक्यू.